वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तुळस येथील जयतीर देवस्थान। श्रीदेव जयतीर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात माणसाचे एकमेव मंदिर अशी त्याची प्रख्याती आहे। तुळस गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणाऱ्या श्रीदेव जयतीराचा वार्षिक महोत्सव दरवर्षी वैशाख अमावस्येला सुरू होऊन 11 दिवस चालू असतो। या जत्रोत्सवाला वेगवेगळ्या शहरातून हजारो भाविकांची उपस्थिती असते। जत्रोत्सवात प्रामुख्याने शेतीची अवजारे, घरगुती वस्तू, झाडे व इतर साधन सामुग्री यांची विशिष्ट बाजारपेठ असते। यंदा हा वार्षिक उत्सव दिनांक 15 मे ते 24 मे या कालावधीत होणार असून त्यासाठी गावात ग्रामस्थांची जय्यत तयारी सुरू आहे। तसेच गावात अतिशय आनंदमय उत्साही वातावरण आहे। वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावामध्ये श्रीदेव जयतीर हे देवस्थान फार प्रसिद्ध आहे आणि ह्या देवस्थानचा उत्सव दरवर्षी वैशाख अमावस्येपासून सलग 11 दिवस चालू असतो। तर या जत्रोत्सवाला आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर गोव्यासोबतच्या गोवा राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातनं मोठ्या प्रमाणात भाविक इथं दर्शनासाठी दाखल होत असतात। आता हे देवस्थान म्हणजे माणसाचा देव झालेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असं एकमेव हे तीर्थक्षेत्र असेल की जिथं माणसाचा देव झाला आहे आणि त्याने पूर्व पंचायतन देवस्थान आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि या देवाची ख्याती सर्व दूर पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकडे भाविक दाखल होत असतात आणि या जत्रोत्सवाला शेतीची अवजारे त्याशिवाय आपलं घरगुती उपयोगाची सर्व साधन सामग्री इकडं मोठ्या प्रमाणात मिळते। तसंच हॉटेल, मोठमोठी हॉटेलं, त्यानंतर असं अनेक करमणुकीची साधनं किंवा खेळ इथे सादर केले जातात। पहिलं जैतोवा परब म्हणून या माणसाचं नाव होतं आणि ते किल्ल्यावर एक सरदार म्हणून काम करत असत। तर त्यांच्या मुलीचं लग्न त्यांच्या अनुपस्थितीत घाटमाथ्यावर झाल्यामुळे त्यांना आपली मुलगी कुठं दिलेली आहे हे नक्की माहिती नव्हतं। तरी पण त्याने आपल्यासोबत नागलमहार ना बरोबर घेऊन आणि कोळंबीनला बरोबर घेऊन ते आपल्या मुलीच्या गावी जात होते। त्यावेळेस त्यांची कोळंबिणीच्या अंगावर भरगच्च दागिने असल्यामुळे तिथे भिल्लांची फार मोठी वस्ती होती किंवा तिथे वास्तव्य होतं जंगलात। तर त्या भिल्लांनी नंतर त्या कोळंबिणीच्या दागिने अंगावरच्या दागिने काढून घेण्यासाठी म्हणून त्यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी प्रत्यक्षात जैतोबांनी आपल्या तलवारीने अनेक भिल्लांना कंठस्नान घातलं, परंतु त्याने गमिनी गावाने बाण सोडायला सुरुवात केली। त्यात एक बाण जैतोबांच्या शिरी लागला आणि ते तिथेच घायाळ झाले। त्यानंतर मग त्या नागलमहार जो त्यांचा सेवक होता त्याने आपल्या ध्यानाचं जे हे होतं शव ते त्याने नारूर इथं आणलं। नारूर इथं आणल्यानंतर जे सुद्रीक म्हणून होते वैद्य तर त्यांच्याकडे त्यांना सुशिरासाठी ठेवलं, परंतु प्रकृतीनं साथ दिली नाही की औषधोपचाराला त्यांच्या प्रकृतीने साथ न दिल्यामुळे ते गतप्राण झाले। त्यानंतर मग इकडचे सगळे त्यांच्या घरची मंडळी गावातले लोक सगळेजण आणि प्रत्यक्ष नागलमहार वगैरे हे सगळे तिथे गेले आणि त्या नागलमहाराने आपल्या ध्यानाचं शिर म्हणण्यापेक्षा ते शव पाठीवर मारून आणलं आणि ते तुळस गावी आणलं। तिथे आणल्यानंतर ते राऊळ यांचं घर होतं, त्या राऊळांच्या घरी त्यांना तिथं ठेवलं। त्यानंतर मग सगळं गावाने मिळून त्यांना इथे त्यांच्या इथे अंत्यसंस्कार केले आणि आज तिथं भव्य दिव्य असं मंदिर उभं आहे।